पुढे बोलूयात. शरद पवार राजकीय सारीपाटावरील सोंगट्या सरकवण्यात चांगलेच वाकबदार आहेत. राजकीय वक्तव्य करून शरद पवारांनी अनेकदा विरोधकांच्या गोटात खळबळ उडून दिली आहे. आता पुन्हा एकदा शरद पवारांनी त्यांची राजकीय खेळी केली आहे. पाहूयात त्याविषयीचा हा रिपोर्ट. शरद पवार यांनी हे वक्तव्य करून सत्ताधाऱ्यांमध्ये राजकीय गोंधळ उडवून देण्याचा प्रयत्न केला. भाजपचे सर्वाधिक आमदार असूनही देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत हे दाखवून एक प्रकारे पवार यांनी त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय. कमी आमदार असूनही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत याकडे शरद पवार यांनी अप्रत्यक्ष अंगुली निर्देश केलाय. 110 आमदारांच्या मुद्द्यावरून शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना राजकीय कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला. शरद पवार यांनी केलेली राजकीय खेळी भाजपच्या लक्षात आली नसती तरच नवल. हाच फरक आहे की नाही देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार साहेबांमध्ये. हाच फरक आहे. देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या पाठीशी आहे. एकनाथ शिंदेंच्याच पाठीशी राहणार. एकनाथ शिंदे हे आमचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात या महाराष्ट्राचा विकास घडवण्याकरता पूर्ण ताकदीने मी त्यांच्या पाठीशी आहे. २०१४ शरद पवार यांनी भाजपला न मागता स्थिर सरकारसाठी पाठिंबा दिला होता. शरद पवार यांच्या खेळीमुळे शिवसेनेत संभ्रम निर्माण झाला. शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर संपली. तेव्हाच्या युतीत खडा टाकण्याची शरद पवार यांची खेळी यशस्वी झाली होती कारण नंतर शिवसेना महाविकास आघाडीत आणण्यात शरद पवार यशस्वी ठरले. आता शरद पवार यांनी पुन्हा तशाच प्रकारच्या सोंगट्या टाकल्यात आणि त्याचा परिणाम होईल की नाही हे मात्र आगामी काळातच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.